आता शेवटची एक गोड जोडी आपल्या समोर येत आहे, दीपिका आणि कार्तिकी. दीपा, तुम्ही इथे खाली काय करताय? ते मी पैसे शोधत होते, पैसे पडलेत. मिळाले का? मिळाले. अहो मग वर बसा ना तुमच्या खुर्चीवर. अहो आता कार्तिकीचा डान्स सुरू होईल, बसा बसा. दीपिका, कार्तिकी, अग किती सुंदर डान्स केला तुम्ही. थँक्यू टीचर, थँक्यू टीचर. दीपिका, मध्येच डान्स ते विसरलीस वाटत. सॉरी टीचर. इट्स ओके. अगं होत असं कधी कधी. पण कार्तिकीने किती छान सांभाळून घेतलं तुला, आणि नंतर परत दोघींनी मस्त डान्स केला. आणि या करता कार्तिकीला डबल शाबासकी. थँक्यू टीचर. गुड. आजचा हा गॅदरिंगचा कार्यक्रम खूप छान पद्धतीनं पार पडलेला आहे, आणि आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही इतका सुंदर उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय, त्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आता या गॅदरिंगसाठी ज्या स्पर्धा झाल्या होत्या, त्याच्यामध्ये नृत्य आणि इतर स्पर्धा, त्या सगळ्यांचे निकाल आता मी जाहीर करणार आहे. माझ्या हातामध्ये निकाल आलेला आहेच. मी आजच्या या कार्यक्रमाच्या चीफ गेस्ट सौंदर्य इनामदार यांना मंचावर येण्याची विनंती करते. आज इथला हा कार्यक्रम बघून एकच शब्द माझ्या मनात येतो, एकच शब्द ओठांवर येतो, ब्युटिफुल. मगाशी टीचर म्हणाला की मुलं ही देवाघरची फुलं असतात. अगदी खरंय. नाही खरंच, आज मला इथे बसून स्टेजवर पाहताना असंच वाटत होतं की या स्टेजवर रंगीबिरंगी फुलं डोलत आहेत. या शाळेतल्या टीचर्सनी मुलांचे गुण हेरून त्यांच्याकडून खूप सुंदर परफॉर्मन्स करून घेतला. आय बिलीव्ह की ही जी लहान मुलं असतात ना, ती खूप इनोसेंट असतात, आणि ती त्यांच्यासमोर जी मोठी माणसं असतात त्यांच्याकडून खूप काही शिकतात. म्हणून मला नेहमी वाटतं की पालक, शिक्षक यांची खूप मोठी जबाबदारी असते मुलांवर संस्कार करण्याची.
आपण जे जसं वागतो मुलं ते सगळं आत्मसात करतात आणि तसंच वागण्याचा प्रयत्न करतात. म्हणून शिक्षकांनी पालकांनी आपल्या मुलांवर खूप चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करत राहिलं पाहिजे. संस्कार म्हटलं ना की मला माझ्या आयुष्यातली एक व्यक्ती आठवते. माझ्यासाठी ती व्यक्ती अगदी आदर्श होती. सुदैवाने ती माझ्या आयुष्यात आली. तुम्हाला वाटेल की मी माझ्या आई वडिलांबद्दल किंवा अशा कोण्या व्यक्तीबद्दल बोलते, पण नाही. ही जी व्यक्ती आहे ना, जिला मी माझा आदर्श मानते, ती माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे. माझ्या या वयात तिने माझ्यावर चांगले संस्कार घडवले. आज या कार्यक्रमाला या मुलांचे परफॉर्मन्स बघताना तिची सारखी आठवण येते. सारखं असं वाटते की हे बघायला ती माझ्यासोबत असायला हवी होती. आज पण दीपाचीच आठवण आली यांना. आता अख्खं भाषण तिच्यावर करू नका. मुलांचं कौतुक करायला आला तुम्ही, ते लक्षात ठेवा जरा. वेल, मुलांचे परफॉर्मन्स तर खूप सुंदर झाले, त्यामुळे त्यांचं कौतुक तर व्हायलाच पाहिजे. माझ्याकडून खूप खूप आशीर्वाद सगळ्यांना, आणि अर्थात बक्षीस पण मिळायला हवं. सौंदर्य मॅडमच्या शब्दांनी आजच्या सोहळ्याला चार चांद लागले आहेत. आता जास्त वेळ न घालवता मी बक्षीस जाहीर करायला सुरुवात करते. विजेत्या मुलांनी स्टेजवरती येऊन बक्षीस स्वीकारायची आहेत. शाळेमध्ये पहिली स्पर्धा झाली होती गणिताची, मॅथमॅटिक्स, आणि यात बक्षीस मिळालंय दीपिकाला. Congratulations, princess. Thank you. Proud of you. संस्कृत मध्ये बक्षीस मिळालंय कार्तिकीला. खूप छान, कंग्रॅच्युलेशन. थँक यू. अगं, तुझ्या आजीकडून तुला आशीर्वाद मिळाला. किती भाग्यवान आहेस ग तू कार्तिकी. आमच्या छोट्या जादूगराला एक विशेष प्राइस डिक्लेअर केलं जात आहे. खूप छान केलं तू. एसे रायटिंग मध्ये पहिलं बक्षीस मिळालंय रितिकाला. कंग्रॅच्युलेशन. गायन स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालं आहे संवेद आणि गायत्रीला. आता नृत्य स्पर्धेचं बक्षीस मी जाहीर करते. खर तर सगळीच नृत्य खूप छान झाली होती, पण जोडीनं किंवा ग्रुप डान्स केलेला असला तरी त्यातल्या उत्तम डान्स करणाऱ्या एकालाच आम्ही निवडलं आहे. त्यामुळे ते बक्षीस कोणी पटकावलंय याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे, हो ना? ओळखा पाहू. दीपिका. कार्तिकी,
येस यू आर राईट. बक्षीस मिळालंय कार्तिकीला. जा कार्तिकी. कंग्रॅच्युलेशन. थँक यू. मला बोलायचंय. इज इट? वेल ऑफकोर्स, वाय नॉट. मॅम मी हे बक्षीस एकटी नाही घेऊ शकत. माझ्या बरोबर दीपिकाने पण खूप छान डान्स केला. हे बक्षीस मी दीपिका बरोबर शेअर करेल. कार्तिकी, दॅट्स वंडरफुल. आय एम प्राऊड ऑफ यू. एवढ्या लहान मुलीचं इतकं मोठं असलेलं मन आम्ही नक्कीच मोडू शकत नाही. त्यामुळे दीपिकाला सुद्धा आम्ही बक्षीस डिक्लेअर करत आहोत. दीपिका, ये स्टेजवर. कार्तिकी, कंग्रॅच्युलेशन्स टू यू बोथ. थँक यू. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. अँड यू टू. लहान मुलांमधल्या निरागसतेचं आणि प्रेमाचं हे उदाहरण आपल्याला बघायला मिळतंय. आणि ती संधी साधून मी मुलींच्या पालकांना स्टेजवर येण्याची विनंती करते. कार्तिकी, तुझी मम्मा आली आहे ना? हो, आली आहे ती. पण काय माहिती कुठे गेली. मॅम, कार्तिकीची आई? तुम्ही जिथे कुठे असाल प्लीज स्टेजवर या. कार्तिकी तुमची वाट पाहते. डोंट वरी, येईलच इतक्यात आई. आई, कुठे आहेस तू? प्लीज ये ना. कार्तिकी, बक्षीस मिळालेल्या मुलीने असं रडायचं असतं का? आम्ही आहोत ना, आम्ही पण तुझ्या घरचेच आहोत, हो की नाही? वेल डन अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. किती छान नाच केलास तू माहितीये का? आणि तुझी आई असेल इथेच कुठेतरी, तिला ऐकू गेलं नसेल. ओके, okay?
कॉंग्रॅच्युलेशन्स. डॅडा म्हणजे दीपिका कार्तिकची मुलगी आहे की माझ्या ऐकण्यात काही चूक झाली आहे? कार्तिकी अगं ऐक ना, मला बक्षीस मिळालं म्हणून मॅडमने तुला स्टेज वर बोलवलं, तर तू आली का नाहीस? सॉरी कार्तिकी, अगं त्याचं काय ना, जा मी कट्टी आहे तुझ्याशी, मला बोलायचंच नाहीये. अरे कार्तिकीच्याही तुम्ही इथे आहात? सगळे जण शोधत होते तुम्हाला. विजेत्या मुलांच्या पॅरेंट्सना स्टेज वर बोलवलं होतं. हो मॅडम, त्याचं काय झालं ना, मला एक महत्वाचा फोन आला होता म्हणूनच मी बाहेर गेले हो. पण एक विजेती रुसले बरं का, आता समजूत काढा तिची. बर सौंदर्या मॅडम आल्यात, मी येते. हा सौंदर्य मॅडम, ललित सर, तुम्ही सगळेजण आवर्जून या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल सगळ्यांचे आभार. आम्हाला इतका छान कार्यक्रम पाहायला मिळाला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. थँक्यू. चला कार्तिकी, किती छान बक्षीस मिळवलीस, मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतो. तुला हवं ते सांगा मी तुला देईन, पण माझ्यावर रागवू नकोस. मला महत्वाचा फोन आला होता ना म्हणून मी म्हणून बाहेर गेले. थँक्यू. अरे कार्तिकीच्या आईची सही राहिली. कार्तिकीची आई बोला. मॅडम तुमची सही हवी होती, विजेत्या पॅरेंट्सच्या मुलांची सही घेतो आम्ही. मॅडम इथे दीपिकासाठी कोणी सही केली आहे? तिच्या वडिलांनी, म्हणजे डॉक्टर कार्तिक इनामदारांनी. ठीक आहे, इथे सही आहे ना त्यांची. थँक यू. प्रिन्सेस टेल मी समथिंग, ही जी गोष्ट तुम्ही सांगितली ना आता गॅदरिंगमध्ये, ती तुला कोणी सांगितली होती? आधी मला सांग ग्रँडमा, तुला आवडला माझा डान्स? ऑफकोर्स प्रिन्सेस, ब्युटिफुल ब्युटिफुल. पण मी थोडं विसरले ग. अरे इट्स ओके, कुणाला काही कळलं नाही. खरं सांगू का तुला, ग्रँडमाला तर एक पण स्टेप आठवली नसती. बट यु नो व्हॉट, ती जी स्टोरी सांगितली ना तू, ती अमेझिंग होती. कोणी शिकवली ती, टीचर ने? नाही, स्टोरी मला आपल्याच घरी मिळाली. म्हणजे मी नाही का आपल्या स्टोरूम मध्ये नेहमी लपायला जाते, तिकडे सापडली. सापडली म्हणजे कुठलं स्टोरी बुक आहे का? कम आय विल शो यू. अगं पण कुठे? अगं
त्यांना. रंग माझा वेगळा. ही डायरी तर दीपाची आहे. प्रेक्षक हो, आजवर तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.